नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मित्रांनो अनिता पुणेकरचं त्यांच्या संदर्भात थोडंसं बोलायचं आहे तर पहा त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता की मी कुठल्याही कर कटकारस्थांमध्ये माझा संबंध नाही किंवा मी त्याच्यामध्ये सामील नाही तर पहा त्या ताईंचं म्हणणं म्हणजे बरोबर आहे त्या ज्या काही बोलल्या आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कुणी कसलंही कटकारस्थान करू द्या मी कुणाच्याही मध्ये पडणार नाही माझं माझं जे व्यवस्थित कंटेन असतील ब्लॉग किंवा जे माझं कॉमेडी व्हिडिओ ते मी अपलोड करत जाईल मला कुणाच्या रेकॉर्डिंगमध्ये पडायचं नाही कटकारस्थांमध्ये पडायचं नाही आणि मी कुणाच्या नावही घेणार नाही आणि हो त्या असं म्हटलं आहे की माझ्याबद्दल जो काही आईसाहेबांना डाऊट होता त्यांनी तो क्लिअर पण केलेला आहे म्हणजे त्यांनी तसं कबूल पण केलेलं आहे कारण की त्यांच्याकडे कसलं प्रूफ नाही असं अनिता पुणेकर म्हटले आहेत की माझं फक्त संशयित म्हणून नाव होतं पण मी कुणाच्याही कटकारस्थानामध्ये नाही आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं की मी आता त्या ज्या आहेत आई साहेब मनालिताई म्हणजे ॲडव्होकेट म्हटल्या त्या आणि ह्या ज्या आदुरीताई आहेत त्या तिघींच्या बाबतीत त्यांना कुठल्याही फंदात पडायचं नाही किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की मला यांच्या कुठल्याच गोष्टीत पडायचं नाही मी त्यांचं नावही घेणार नाही किंवा म्हणजे त्यांचं कुठलंही कटकारस्तर असेल कुणाचंही मी त्याच्यामध्ये पडलेले नाही किंवा पडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असे म्हटले की तो जो काही मोर्चा होणार होता मनाली ताई यांचा काही मोर्चा संदर्भित जो काही चालू होतं त्या असं म्हटल्यात की दोन चार जण आले होते फक्त मुंबई कुठे पुण्याला कसलाही मोर्चा झालेला नाही म्हणजे हा मोर्चा झालेला नाही आणि मला खोटं बोललेलं आवडत नाही वगैरे सगळं असं काही भरपूर गोष्टी त्या बोललेल्या आहेत आणि राहिला विषय तर म्हणे बोबडीचा म्हणजे स्मिता सातपुतेचा सा। तर त्या म्हणे की स्मिता सातपुतेने जे काही कटकारस्थान केलेलं आहे तिनं तिचं केलेलं आहे मला तिचं नावही घ्यायचं नाही आणि मला तिचं काही कुठल्याही गोष्टी सहभागी नाही किंवा होणार नाही पण तिनं जर मला माझं नाव घेतलं त्या असं म्हटलं की त्यांनी सुरुवातीला ती मला त्रास देत होती ती, ती मला शिवाय देत होती म्हणून मी तिच्या भाषेमध्ये तिला उत्तर दिलं तसे व्हिडिओ बनवले परंतु आता तिनं जर माझं नाव घेतलं तर म्हणजे मी तिला नक्की ट्रोल करणार म्हणजे तिला ट्रोल करणार फक्त याच्या व्यतिरिक्त मी दुसरं तिला काहीच करणार नाही असं त्यांनी त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे कारण की त्या असं म्हटल्यात की स्मितानं जर मला स्वतःला काही बोलली किंवा माझं नाव घेतलं तर मी तिला नक्कीच ट्रोल करणार याच्या व्यतिरिक्त मी कुणाच्या फंदात पडणार नाही मला कुणाचं नावही घ्यायचं नाही आणि कुणाच्या कटकारस्थानामध्ये सुद्धा मला सामील व्हायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर स्मिता त्या ज्या आहेत अनिता पुणेकर यांना असं सांगायचं की ताई खरंच तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो छान घेतला चांगला घेतलेला आहे शेवटी कुटुं प्रत्येकाच्या कटकारस्थांमध्ये पडायचं कुणी ना कुणी काहीतरी आतून काड्या करायच्या आणि शेवटी होतं काय माहिती का तीका केस भानगडी या कारवाई या सगळ्या गोष्टी यातून निष्पन्न होतात त्यापेक्षा कोणाचं कसलंही कसलंही कटकार असताना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी नाही व्हायचं कुणाला पर्सनल गोष्टीवर नाही बोलायचं कुणाचं वर वैयक्तिक आयुष्य बाहेर नाही काढायचं जे काही असेल ते आपलं आपलं व्यवस्थित आपण सत्याच्या बाजूने लढायचं हो तुम्ही रिॲक्शन द्या नक्की बोला परंतु सत्याच्या बाजूने बोला जे दिसतं त्यावरती बोला उगीच कुणाचं काहीही बळच ओढून ताडून काढू नका आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला तो छान घेतलेला आहे आणि हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद